वेल्डन एयर आणि नेक्स्ट मॅच साठी तुला हार्दिक शुभेच्छा देन जो किरण भावेश नव्हता काल त्याच्या जागी मात्र खेळ करून गेला ओर तू दोन समान काल सुनाने केले धन्यवाद संडे सर पुढचा चेंडू हॅलो इथे मात्र सुरेख फटका चेंडू बरासवेल हवे मध्ये हॅलो माई आणि इथे झेल पकडतोय विजय इथं पहिला हादरा बसतोय कल्पेश माहुल कर बॅक टू पायविन हॅलो चेको चेक। हॅलो 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 आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय नमन माझ्या गंधरायाला मुजरा माझ्या छत्रपती शिवरायांना सलाम माझ्या भारतीय सीमेवरील सैनिकांना आजच्या दिवसातील दुसरा सामना आपण पाहतोय पहिला आध्रा बसतोय कल्पेश माहोलकरच्या रूपात एक आयकॉन खेळाडू मात्र बाद होतोय हॅलो 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 वैभव प्रतिष्ठान बोनकोडे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय आणि दिवाले संघाला इथे फलंदाजीसाठी निमंत्रण दिलं होतं नवीन फलंदाज येतोय चंद्रकांत टक्या हे तीन आणि चंद्रकांत अशी जोडी दोन्ही नामवंत आहे फलंदाज बघूया गोलंदाज गणेश सुरेखरित्या यश प्राप्त केलं होतं अगोदरच्या चेंडूवर पुन्हा एकदा गणेश आता मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर जाणार चेंडू पंचांचा इशारा होतो व्हाईट चेंडूचा नकारात्मक चेंडूने धावसंख्या वाढली जाते धावसंख्या पोहोचते एक खातं उघडलं जाते आपण पाहतोय आग्रिकोली प्रीमियर लीग दोन हजार एकवीसचा थरार पर्व पाचवं पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र सुरेख चेंडू ऍप शॉट खेळतोय त्या दरम्यान पुन्हा एकदा विजय चेंडू मागे येतोय एक धावसंख्येने वैयक्तिक खातं इथं उघडलं जाते ते यतीन याच्याकडून आता स्ट्रायकर करतोय चंद्रकांत पाटील अर्थात टक्या या टोपण नावाने सुपरिचित आणि सुप्रसिद्ध असा हा खेळाडू बोग्या आपल्या संघासाठी कुठल्या रीतीने योगदान देतोय विघ्नेश खूप महत्त्वाची जबाबदारी असेल यत्तीन आणि चंद्रकांतवर कारण कल्पेश सारखा का मोरा स्वस्तात तंबूमध्ये परतलाय आणि ही भागीदारी होणं खूप आवश्यक असेल परंतु बोगया गणेश मात्र सुरेखरित्या योग्य टप्पा योग्य दिशा आणि योग्य नियंत्रणाने गोलंदाजी करतोय इथे मात्र सुरेख फटका सिग्नेचर शॉट म्हणाव लागेल चंद्रकांत याचा या दरम्यान चांगलं क्षेत्रक्षण आपण पाहतोय तितकी सुरेख अशी फेकी फे दोन धावसंख्येने इथं मात्र खातं उघडतोय चंद्रकांत सांघिक धावसंख्या पोहोचली जाते चार एक गडिबा चार अशी ही धावसंख्या आपण पाहतोय अग्री खोली प्रीमियर लीग दोन हजार एकवीस जे प्रेक्षक क्रीडा रसिक युट्यूबच्या माध्यमातून हा सामना पाहतायत त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय गणेश पुन्हा एकदा गणेश टू चंद्रकांत पहिले षटक आपण पाहतोय दरम्यान आपल्या नवी मुंबईचे प्रख्यात असे समालोचक आदरणीय दर्शनदादा पाटील यांचं इथे आगमन होते सहर्ष स्वागत इथे मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न गरज होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल परंतु काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात चंद्रकांत आणि चंद्रकांत हा सलामीचा फलंदाज म्हणून नेहमीच ओळखला जातो अनेक वर्ष त्याने सलामीवीर म्हणून एक यश प्राप्त केले तो लौकिक जपावा लागेल तो या सामन्यात कारण संघ थोडासा संकटात कारण कल्पेश हा स्वस्थामध्ये बाद झाले त्याची उणीव मात्र इथं भरावी लागेल ती यतीन आणि चंद्रकांना याला ती क्षमता मात्र दोघांच्या मनगटामध्ये बघूया गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गणेश टू चंद्रकांत आता मात्र सुरेख फटका लागवला जातोय चेंडू जातोय फाईन लेकच्या दिशेने चौकार हॅलो हॅलो षटकाची समाप्ती होते एका एक षटका अखेर धावसंख्या आठ विघ्नेश एका षटकानंतर धावसंख्या धावपालकावर लगावली जाते ते आठ काय म्हणाल विघ्नेश सर आ, या स्थितीवर एक गरिबात आठ अशी धावसंख्या यस टॉस जिंकून पहिला जयेश पाटीलने निर्णय घेतला क्षेत्रक्षणाचा आणि तो निर्णय मी तर म्हणेन वैभव प्रतिष्ठान टीमसाठी लाभदायक ठरला कारण की गणेश मडवी हा गोलंदा जर पाहिलं तर खूप सारा एक्सपिरियन्स आहे आणि तो अनुभव देखील या मॅच मध्ये पाहायला मिळाला पहिल्या षटकात जो आयकॉन प्लेअर होता माहुलगावचा सितारा कल्पेश माहुलकर कडक याला बाद करण्यात यशस्वी झाला त्यानंतर काहीसा टीम बॅकफूटला आली चंद्रकांतच्या बॅटमधून एक चांगला फटका आला तरी देखील जर पाहिलं तर या मैदानाचा जर विचार केला तर पहिल्या षटकात आठ धावा म्हणजेच कमी धावा आहेत मी तर म्हणेन चांगले षटक आहे स्पीड अप करा विनंती करतोय तुम्हाला की वेळ अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला दिलेली पंचवीस मिनिटात तुम्हाला पाच षटकं पूर्ण करायची यासाठी तुम्हाला विनंती असेल की कृपया आपण लवकरात लवकर सामना सुरू करा टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते ही आकड्यावर एक गडी बाद आठ धावा अशी खराब सुरुवात म्हणावं लागेल ऋषभ वॉरियर्स जिवाळी टीमची नक्कीच विघ्नेश कडकला ज्या रीतीने बात केली ती खऱ्या अर्थाने वैभव प्रतिष्ठान बोनखोडे यांच्यासाठी मात्र ती कडक सुरुवात होती बघूया आता नवीन गोलंदाज येतोय गोलंदाज शुभम वैयक्तिक पहिलं सांगिक दुसरं षटक घेऊन होते शुभम सामोरं जाईल यतीन जुगावचा हा सुपरस्टार असा खेळाडू बघूया कुठल्या रीतीने फलंदाजी करतोय इथे मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा किंचित बाहेर येणारा हा चेंडू होता पूर्णपणे बीट होतोय यतीन यतीन आणि चंद्रकांत एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आपला संघ थोडासा बॅक फुटवर मात्र फ्रंट फुटवर आणण्यासाठी सुरेखरित्या जबाबदारी पार पाडायची ती या दोघांना बघूया शुभम इथे मात्र बॅटची थोडी इनर कट घेतली होती तिथे सुरेख असं क्षेत्रक्षण आपण पाहतोय गणेशच्या रूपात धावसंख्या स्थिर आता मात्र एक षटक दोन चेंडूचा खेळ पूर्ण होतोय धावसंख्या आठ काहीतरी चर्चा केली जाते कुठल्या रीतीने फलंदाजी करावी लागेल मिरिटवर चेंडू खेळणं या दोन षटकात कुठल्याही गडीनं गमावता हे खूप महत्त्वाचं असेल बघूया आपण एकदा शुभम शुभम टू या तीन पदला तर जरूर दाखवते सुरेख चेंडू त्याला तितक्याच सुरेखरित्या खेळून काढलंय एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण धावसंख्या वाढली जाते धावसंख्या पोचते नऊच्या घरात एक गरिबात नऊ अशी थोडंसं शांत क्रिकेट स्थिर क्रिकेट म्हणेल परंतु ही वादलापूर्वीची शांतता म्हणू शकतो कारण या क्रिकेटचा या ग्राउंडचा जर इतिहास पाहिला तर अनेक विक्रमी धावसंख्या रचल्या गेल्यात या खेलपट्टीवर तोच इतिहास मात्र पुनरावृत्ती होते की नाही ते बघूया बघूया शुभम शुभम टू चंद्रकांत एक सुरेख गोलंदाजी करतोय पूर्णपणे जखडून ठेवले कुठली संधी दिली जात नाही ती मोठा फटका खेळण्याची आणि एक रणनीती विघ्ने स्पष्ट दिसते कारण पहिल्या दोन षटकात कुठलाही गडी बाद न होता पार्टनरशिप करणं हे खूप महत्वाचं आहे अगदी तीच व्यूहरचना इथे आखली जाते ते या दोन फलंदाजाकडून बघूया पुन्हा एकदा येतील पुढचा चेंडू पाचवा चेंडू नाही मात्र पुन्हा एकदा कुठलाही जोखीम बरा फटका खेळताना दिसत नाही एक धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली जाते परिस्थितीनुसार इथं खेल मात्र बदलावा लागतो ते या दोन्ही फलंदाजांना परंतु तितकंच कौतुक करेल मी ते शुभम याचं सुरेख गोलंदाजी केले योग्य टप्पा योग्य दिशा आणि योग्य नियंत्रण पाहिले गेले त्याला टीच्या मागे असला तर तितकंच महत्वाची भूमिका मी म्हणेल सुरेख मार्गदर्शन करतोय इथे मात्र ओ सुरेख सुरेख चेंडू तिथे मात्र दीपेश क्षेत्राक्षर करताना मात्र एक धावसंख्या सहजरित्या पूर्ण केली गेली दोन षटकाची समाप्ती दोन षटका अखेर धावसंख्या अकरा शुभम बारा माफ करा बारा धावसंख्या शुभमने या षटकात चार धावसंख्या दिल्या आहेत सुरेख गोलंदाजी आपल्या नई मुंबईतील एक सुपरस्टार खेळाडू अलंकार तांडेल यांचे पिताश्री यांचं इथं आगमन होत आहे त्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत विघ्नेश दोन षटकांची समाप्ती झाली अकरा धावसंख्या मात्र बारा धावसंख्या मात्र या धावफलकावर काय व्यचना आखावी लागेल पुढच्या तीन षटकासाठी या दोन्ही फलंदाजांना आपला लौकिक त्यांना दाखवण्याची आवश्यकता असेल येस कारण की दोन षटकांचा खेस संपलाय बारा धावा म्हणजे सहाच्या आस्किंग रेड आतापर्यंत धावसंख्या उभारली आहे पाच षटकांची लढत आहे आणि या तीन षटकात मात्र हाणामारी करावी लागेल तेवढी क्षमता आहे तेवढी धमक आहे पण त्याचपूर्वी मी कौतुक करेन शुभम या गोलंदाजाचं काय गोलंदाजी केली आहे समोर जर पाहिले तर चंद्रकांत पाटील टाक्या एक मोठं नाव आहे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचं त्याचबरोबर बिग मॅन यतीन भोईर देखील क्रीजमध्ये आहे तरी या दोन मोठ्या फलंदाजांना जखडून जा ठेवलं मी तर म्हणेन की कुठलीही रूम कुठलाही संधी दिली नाही आणि सातत्याने सहाच्या सहा बॉल हा खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्यात तो यशस्वी झाला आहे कौतुक करेन या गोलंदाजीचे अशी गोलंदाजी झाली तर नक्कीच या वैभव प्रतिष्ठान टीमला जास्त मोठं टार्गेट नसेल पण अजूनही अठरा चेंडूचा खेळ बाकी अजूनही बरेचसे चेंडू आहेत आणि क्षमता आहे धमक आहे त्यामुळेच कधी काय होईल याचा नाही म्हणून सध्याची परिस्थिती वैभव प्रतिष्ठान मॅचमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग सीटवर पाहायला मिळतोय यस दोन षटकाची समाप्ती तिसरं षटक इथे घेऊन येतोय गोलंदाज दिपेश बघूया दिपेश कुठल्या रीतीने गोलंदाजी करतोय जो पाया असून दिला गेलाय तो गणेश आणि शुभमच्या माध्यमातून त्या पायावर बघू या कुठल्या रीतीने इथं गोलंदाजी करतोय दिपेश इथे मात्र पदलालित्या दाखवतोय चेंडू बरासवेल हवीमध्ये आणि इथे गडी बाद होतोय चंद्रकांत टक्क्या बॅक टू पॅवलेन एक दुसरा मोठा हादरा बसतोय निराशा होते ती संघाची निराशा होते ती पाठीराख्यांची दुसरा गडी गारत <laughs> तर आज या स्पर्धेचं आकर्षण म्हणजेच शब्द सम्राट आणि कॉमेंट्री क्षेत्रातील सर्वात मागणीचे समालोचक आदरणीय लेजेंड कॉमेंटेटर दशरथजी पाटील सर यांचं आगमन झालंय आणि दोन दिवसात सँड साईदास पाटील की आपण पाहिलं तर दोन दिवसात नेहमीच आमच्यावर फोन येत होते की दशरथ पाटील हे कधी येणार आहेत या समालोचन करण्यासाठी आणि इतकी मागणी आहे नवी मुंबईस नाही डोंबिवलीस नाही रायगड अनेक परिसरात खास करून नाईटच्या स्पर्धेमध्ये एक मागणीचा समालोचक जर कुठला असेल तर दशरथ पाटील हे नाव नक्कीच घेतलं जात आहे पुढचा चेंडूचा दिपेश टू येतील आता मात्र मिडिकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु सापशेला अपयशी ठरतोय कौतुक करेल या गोलंदाजाचं विविधता आखली जाते गोलंदाजीचा स्पीड प्रत्येक चेंडूवर बदल केला जातोय आणि त्याचंच त्याला फल प्राप्त होते ते निर्धाव चेंडूच्या रूपात इथे मात्र विक्की मुंबईकर हा खेळण्यासाठी आलाय याच्यावर मात्र खूप मोठी जबाबदारी असेल आपल्या संघाला या परिस्थितीतून बाहेर काढायचं आहे ते विक्की आणि यन याला इथे मात्र सुरेख फटका खेळला जातोय परंतु इथे झेल पकडला जातोय तिसरा गडी गारद होतो इथे संघ संकटात दिवाले संघ रिषभ वॉरियर्स तिसरा गडी गारद या भोईर भैर Back to Pavilion DJ. नवीन फलंदाज आपण पाहतोय रवी रवी तुर्बे संघाचा हा तुर्बे गावातील हा एका स्टार खेळाडू बघूया विकी आणि रवी यांना मात्र आपला लौकिका साजेशी अशी फलंदाजी करणं आवश्यक असेल जर आपला संघ या संकटातून बाहेर काढायचा असेल मात्र त्याला सामोरं जावं लागेल ते दीपेश या गोलंदाजाला सुरेख गोलंदाजी करतोय आतापर्यंत दोन मोठे मासे गलाला लावले गेले आहेत यतीन आणि चंद्रकांत टाक्याच्या रूपामध्ये बघूया विक्की मुंबईकर एक व्यावसायिक खेळाडू आणि तो व्यावसायिकपणा या सामन्यामध्ये मात्र दाखवायला लागेल बघूया विकी दिपेश टू विकी इथे मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय आता मात्र धावसंख्येला आकार येतोय धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर वाढली जाते धावसंख्या पोचते तेरा थर्टीन लॉस ऑफ थ्री ॲफ्टर टू पॉईंट थ्री इथे मात्र क्षेत्राक्षण रचनेमध्ये बदल केला जातोय आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षण तैनात केला गेला गलीच्या दिशेने स्लीपच्या दिशेने क्षेत्रक्षक लावले गेलेत म्हणजे असं बघूया कुठल्या रीतीने गोलंदाजी करताना पाहायला भेटेल दिपेश एस सुरेख चेंडू सुरेख व्यूहरचना म्हणेल मी जयेशच्या माध्यमातून पूर्णपणे स्तब्ध ठेवले गेले त्या या फलंदाजांना दिपेश याने आतापर्यंत चार चेंडूचा खेल पूर्ण झालाय मात्र धावसंख्या दिली गेली ती एक बघ्या पुढचा चेंडू दिपेश डिपेश टू विकी आता मात्र इथे फुलटॉ चेंडू होता परंतु अपयशी ठरला गेला आहे त्या दरम्यान एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते आणि इथे बघता बघता दुसरी धावसुद्धा पूर्ण केली जाते सुरेख रनिंग बिटवीन डे विकेट इथे मात्र नोबॉलची मागणी केली जाते परंतु पंचांचा इशारा हा अंतिम निर्णय असेल पंचांवर दबाव आणू नका विनंती करेल पंचांचा निर्णय पंचांचा निर्णय असेल तरच रिव्ह्यू तुम्ही रिव्ह्यू डिमांड नाही करू शकत असं आयोजकांच्या वतीने कमिटीच्या माध्यमातून मी तुम्हाला कळवतोय आणि कृपया अजिबात वाद करून रवी पाटील विनंती करतोय की अंपायरवर प्रेशर आणू नका प्लीज एम सी ची ऑफिशियल अंपायर आहेत आणि अनेक स्पर्धा ज्यांनी केले ते अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे आपल्याला देखील विनंती करतोय की कृपया आपण कुठलाही पंचांवर किंवा अंपायरवर दबाव वाढू नका थँक्यू इथे मात्र आता पुढचा चेंडू असेल शेवटचा चेंडू असेल दीपेश सुरेख मारा केला अविस्मरणीशी अशी गोलंदाजी बघूया शेवटच्या चेंडूवर कुठल्या रीतीने सांगता करू सामोरा सामोरं विकी आता मात्र नकारात्मक चेंडूचा इशारा होते सुरेख आपण पंचांची कामगिरी पाहतोय एम सी ए पॅनेलचे हे पंच प्रदीर्घ अनुभवातून हे पंच पंचांची भूमिका पार पाडताना दिसत आहेत दिपेश मात्र इथे नकारात्मक चेंडूचा इशारा झाला होता जेश पार थे थे या अगोदरच्या चेंडूवर जयेश मात्र इथं मी म्हणेल विघ्नेश खूप महत्वाची भूमिका पार पाडतो तो या दिपेशच्या गोलंदाजीवर सुरेख असं मार्गदर्शन त्याला प्राप्त होते ते जयेशकडून बघूया पुढचा चेंडू येथे मात्र सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलं होतं ते या मातब्बर फलंदाजाला तिसऱ्या षटकाची समाप्ती तिसऱ्या षटका अखेर धावसंख्या धावपलकावर सोला सिक्सटीन लॉस ऑफ थ्री ॲफ्टर थ्री ओव्हर्स जे प्रेक्षक क्रीडारसिक उशिरा आले असतील त्यांच्या माहितीसाठी सांगतो कृपया नो टीम मिटिंग प्लीज जे क्रीडारसिक प्रेक्षक उशिरा आले असतील या स्पर्धेसाठी हा सामना पाहण्यासाठी त्यांच्या माहितीसाठी सांगतोय आपण पाहतात रिषभ वॉरियर्स दिवाले वर्सेस वैभव प्रतिष्ठा बोनखोडे हा विद्यमान सामना नाणेपिकेचा कौल जिंकला होता तर वैभव प्रतिष्ठा बोनखोडे संघाने आणि प्रथम क्षेत्राक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि दिवाले संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं आणि आत्तापर्यंत तीन षटकाचा खेळ पूर्ण झालाय तीन मातब्बर खेळाडू तंबूमध्ये बसताना आपण पाहतोय कल्पेश असेल यतीन असेल आणि चंद्रकांत असे त्रिमूर्ती मात्र इथे विसावले गेलेत ते पॅव्हलियनमध्ये आणि म्हणूनच काय धावसंख्या धावपलकावर तीन गडीबा सोला अशी धावसंख्या दिसते आत्तापर्यंत या अठरा चेंडूच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षट घेऊन येतोय योगेश म्हात्रे आयकॉन खेळाडू म्हणून त्याची वर्णी लागली होती या स्पर्धेसाठी या संघामध्ये आणि आत्तापर्यंत आपला विश्वास सार्थ ठरवलाय माथ्रेपाडा डोमिवली या विभागातील हा खेळाडू आहे प्रथित यश खेळाडू बघूया एका ते स्तर गोलंदाज म्हणून ओळखला जातो रवी रवीसाठी इथे मात्र सुरेख फाटका इट्स अ सिग्नेचर शॉट ऑफ मिस्टर रवी पाटील मॅन फ्रॉम तुर्बे सुरेख फटका होता आणि या फटक्यांची गरज होती संजीवनी फटका म्हणेल तो रवीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी आपण पाहू शकता रिप्लेमध्ये सुरेख फटका खेळताना दिसला होता पुन्हा एकदा तोस पदला ते दाखवतोय येथे मात्र ईट का पत्थर से तू मला षटकार मारू शकतोस तर मी तुला निर्धाव चेंडू काढू शकतो आणि हेच क्रिकेट पाहण्यासाठी नेहमीच मैदानं भरली जातात पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश मात्रे योगेश गोलंदाजी पाहताना नक्कीच एक तेज तरार गोलंदाज आपण पाहिला असेल मनोज प्रभाकर आपल्या भारतीय संघातून खेळला होता आणि ते तशीच काहीतरी ॲक्शन आपण पाहतोय इथे मात्र सुरेखरित्या पॅडल स्वीप आपण पाहतोय चेंडू जातोय सीमा रेषे लगत चौकाराच्या दिशेने आता मात्र आपला लौकिक साजेशी अशी फलंदाजी करताना दिसतोय रवी अनेक वर्ष नई मुंबई टेनिस क्रिकेट जगतावर ज्याने अधिराज्य गाजवलं खास करून रिव्हर स्वीपच्या माध्यमातून त्याने अनेक विक्रम रचले गेले लगातार पाच चेंडूवर रिव्हर स्वीप त्याचा षटकार पाहिले गेले या नैमुंबई टेनिसने टेनिस क्रिकेट जगताने आणि तोच रवी मात्र त्या जुन्या रंगात जुन्या ढंगात मात्र आता खेळताना दिसतोय आणि ती खरी आवश्यकता होती आपल्या या संघाला रिशभ वॉरियर्स दिवाले संघाला कारण संघ संकटात तीन मातभर खेळाडू तंबूमध्ये बसले असताना मात्र आता कुठेतरी सावरताना दिसतोय हा संघ धावसंख्या वाढली जाते झपाट्याने धावसंख्या पोहोचते सव्वीस पुढचा चेंडू पुन्हा एकदा योगेश योगेश रवी इथे मात्र पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने इट्स अ वन्स अगेन सिग्नेचर शॉट बाय मिस्टर रवी पाटील मॅन फ्रॉम तुर्बे षटकार होतोय धावसंख्या सहाने वाढली जाते इट्स अ ह्यूज सिक्स बाय रवी डी जे धन्यवाद डीजे सुरेख डीजेवादम पाहतोय आपण आदेशच्या माध्यमातून टीम मीटिंग करू नका विनंती करतोय मित्रांनो आपण आज शेवटचा दिवस आपला या स्पर्धेचा आहे अनेक सामने आपल्याला खेळवायचेत कृपया जयेश पाटील खास करून विनंती करतोय थोडं जरा सांभाळून घ्या इथे धावसंख्या धावपालकर बत्तीस थर्टी टू लॉस ऑफ थ्री आफ्टर थ्री पॉईंट फोर टू मोर डिलिवरीज लेफ्ट बघूया दोन चेंडू शिल्लक आहेत रवी सुरेखरित्या फलंदाजी करतोय हाच रवी पुन्हा एकदा खेळताना दिसेल इथे मात्र आता दबाव स्पष्टपणे दबाव दिसून येतो तो गोलंदाजावर पदलालित्य खूप किती महत्वाचं असतं ते आपण पाहिलं गेले टेनिस क्रिकेट जगतामध्ये आणि त्यातला एक मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतो ते रवीच्या माध्यमातून गोलंदाजीची लय कशी बिघडील याचा सुद्धा मगाशी मी मिलिम पाटील यांच्याशी चर्चा करत होतो एक अनुभवी असे कर्णधार ते नेहमीच सांगतात की क्रिकेटचा सा खेळ हा जितका बॅटीने चेंडूने खेळला जातो तितका डोक्याने सुद्धा खेळला जातो आणि तेच इथं मूर्तिमंत उदाहरण आपण पाहतोय ते रवीच्या माध्यमातून धावसंख्या तेहतीस पुढचा चेंडू हो सुरेख चेंडू पूर्णपणे बीट केलं होतं इथे थोडशी तू तू मेमे परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचले लाज जवाब चेंडू होता आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडू ठरू शकतो इतका सुरेख चेंडू हाताला गेला होता तो विघ्नेश योगेशच्या माध्यमातून काय म्हणाल या चेंडू चेंडू बद्दल आपण रिप्ले मध्ये पाहू शकता येस हे झोन आहे ते सरार गोलंदाजी करतो ज्या पद्धतीने बदललेले ते केलं होतं अक्षरशः बुंदा ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आणि त्या कठीण प्रश्नाचं उत्तर मात्र रवी पाटीलकडे नव्हतं त्यामुळेच डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते एस चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल योगेश मात्रे मात्रेपाडाचा खेळाडू आहे इथे मात्र सुरेक फटका लागला जातोय जमिनी लगत चेंडू खेळून केला जातो एकदा सहजते पूर्ण इथे दुसरी डाव संख्येचा जरूर आवाज दिला गेलाय आणि इथे दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते चौथ्या षटकाची समाप्त होते डाव संख्या डाव फलकावर 35 35 लॉस ऑफ थ्री आफ्टर फोर ओव्हर्स पस्तीस डाव संख्या डाव फलकावर ऐसे वीडियोस भी के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत मजबूत तुमचा नावलौकिक केलेला असेल परंतु आज तुम्ही आपल्या संघासाठी काय करता हे तितकंच महत्वाचं असेल बघूया तीच भूमिका अमितला पार पाडायची आहे समोर तितकेच मात्तभर आणि प्रथित यश असे नामवंत खेळाडू समोर आहेत विक्की मुंबईकर स्ट्राईकला आणि नॉन स्ट्राईकला फॉर्ममध्ये असलेला खेळाडू या सामन्यात रवी पाटील सहा चेंडूत अठरा धावसंख्येवर खेळतोय आणि विकी खेळतोय तीन चेंडू दोन धावसंख्या बघूया अमित पाटील अमित टू विकी इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची लाईन कट म्हणावी लागेल एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता धावसंख्या वाढली जाते धावसंख्या पोचते छत्तीस जवळपास नऊची सरासरी आपण पाहतोय अमित अनेक खेळाडू विघ्नेश आपल्या आग्रिकोली प्रीमियर लीगची संकल्पना हीच होती की आपले अनेक असे खेळाडू जे पडद्याच्या मागे होते त्यांना मात्र आपल्याला मैदानावर आणायचं होतं आणि मला अभिमानाने सांगायला आवडेल विघ्नेश की आपण या पाच वर्षाचा इतिहास जर पाहिला तर अनेक असं प्रथित यश खेळाडू आपण पाहतोय का नवखे खेळाडू पाहतो आहे की आज त्यांचं नावलौकिक पूर्ण नई मुंबई रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि कौतुक करेल आयोजकांचं की जी संकल्पना दोन हजार सोळा साली राबवली गेली आणि खऱ्या अर्थाने मेड राबवली गेली ती पंचगणी महाबलेश्वर येते आणि त्यांचा पुढचा पाया रसला गेला तो या आग्रिकोली प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि आपण आता ते कलस अनेक आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने इथे मात्र चेंडू बारा हवेमध्ये असे अनेक खेळाडू नेहमीच विघ्नेश आपण बात करताना अमितने आतापर्यंत या आग्रिकोली प्रीमियर लीगमध्ये पाहिलेत अगदी तसाच आपण पाहतोय रवी बाद होताना दिसतोय चेंडू हवेमध्ये खेळला गेला त्याला कारण होतं कमी गतीचा चेंडू थोडासा टायमिंग मिस झालं होतं रवी रवी याचं आणि रवी बाद होताना दिसतोय तंबूमध्ये परतताना दिसतोय रवी विघ्नेश मी आदेशला थांबवते विघ्नेश आग्रिकोली क्रिकेट बद्दल मी बोलत होतो कारण अमितकडे पाहिल्यानंतर पुन्हा एकदा अभिमानाने सांगा असं वाटतं की अमित हा या आग्रिकोली प्रीमियर लीगचा फाईंड आहे काय म्हणशील विघ्नेश येस एपुलिटी राईट कारण की अनेक खेळाडू जे तळागाळाचे खेळाडू होते ज्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हते नवी मुंबई क्रिकेटमध्ये फारसे प्रकाश झोत नव्हते पण अशी अमित सारखे अनेक खेळाडू आहेत जे आज जर पाहिले तर स्वप्नील ठाकूर हा खेळाडूने देखील ही स्पर्धा इम्प्रेस आहे आज जर पाहिले तर सगळ्या मॅचेस म्हणजे तीन मॅच तो खेळला प्रत्येक मॅच मध्ये तीन तीन विकेट घेतल्यात आणि तब्बल दोन मॅन ऑफ द मॅच त्याला मिळाल्यात अशा अशी खूप यंग टॅलेंट आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतं त्यातलं अमित एक चांगलं उदाहरण पाहायला मिळेल चेंडू येत्या मात्र सुरेख चेंडू सुरेख चेंडू का मला मिस्टर एके पी एल म्हणून संबोधलं जातं या शब्दाला मात्र जागला जातो या आत्तापर्यंतच्या कामगिरीवर सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय का मला वैभव प्रतिष्ठान बोनकोडे दरवर्षी मला रिटेन केलं आहे मला न गमावता नेहमीच संघात घेतलं आहे त्याचं उत्तर मात्र या तीन चेंडूवर देतो आहे पण तो बघूया पुढचे येणारे तीन चेंडू असतील सामोरा जाईल नवीन फलंदाज नयन तितकाच आक्रमक असा हा फलंदाज मनगाटामध्ये चौकार षटकार खेचण्याची क्षमता पण तो त्याला सामोरं जावं लागेल तो अमित सारख्या गोलंदाजाला बघूया अमित पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल अमित टू नयन येस सुरेखाचा फटका चेंडू वन बाउंड फोर मी जसा उल्लेख केला होता या फलंदाजाच्या मनगाटामध्ये चौकार षटकार खेचण्याची क्षमता आणि चौका खेचला जातोय नयनच्या कडून डी जे पुढचा चेंडू असेल पाचवा चेंडू असेल शेवटच्या षटकातील हा पाचवा चेंडू पाहतोय अमित अमित टुन्नयन पुन्हा एकदा असुरे की तर हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरी धाव सहजरीत्या पूर्ण आणि ते थोडेसे मिसफिल्ड आपण पाहतोय आणि चौकार होतोय हा संजीवनी चौकार म्हणेल मी संघासाठी धावसंख्या आता झपाट्याने वाढली जाते धावसंख्या पोहोचते पंचेचाळीसच्या घरात निखिल पाटील निखिल आपण व्यासपीठावर आहे या स्पर्धेसाठी अनेक पडद्यामागे हात राबले जातात त्यापैकी एक निखिल निखिल आपण व्यासपीठावर या इथं चेंडू बरासवेल हवेमध्ये एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण केली जाते तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु गणेश मात्र तिथे हजर होता अशा रीतीने पहिला डाव संपुष्टात येतोय धावसंख्या धावपालकावर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस धावसंख्येचं आव्हान असेल ते वैभव प्रतिष्ठान बोनकोडे संघासमोर फोर्टी टू विन फॉर वैभव प्रतिष्ठान बोनकोडे जसा, जसा दुसरा डाव आपल्या समोर असेल आपल्या समोर असेल माझ्या सहकारी मित्र आणि फार कमी वेळामध्ये समालोचन क्षेत्रामध्ये एक एक पायरी उंच चढत चाललाय आणि त्याचा सार्थ अभिमान सहकारी म्हणून मला नेहमीच असतो असा माझा परम मित्र विघ्नेश मडवी

केतरी येणार खाली ते डीजे आदेश आग्रिकुडी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आग्रिकुडी प्रीमियर लीग 2021 मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पर्व क्रमांक 5 वे पाँच का पंच आपल्या समोर ग्रँड संडे मध्ये आपण पुन्हा एकदा पाहतोय दुसरी मॅच एकीकडे असेल ऋषीब वॉरियर्स आणि दुसरीकडे वैभव प्रतिष्ठान जगन्नाथ कोळी वर्सेस मॅच पाहतोय वैभव पाटील एकीकडे विकी मुंबईकर सारखा आहे एक यंग टॅलेंट आणि एक मातबर खेळाडू जयेश पाटील ही कॉटेस ही बॅटल आणि जय मल्हार टीमचं कॅप्टन प्लीज मॅच संपल्यानंतर लगेचच मॅच खेळली जाईल ती म्हणजेच ऋष वॉरियर्स रिषभ वॉरियर्स वर्सेस वैभव प्रतिष्ठान अशी मॅच देखील आहे तर त्यासाठी कॉम्बॉक्समध्ये यस पुढची मॅच रिशे वॉरियर्स दिवाळी वर्सेस जय मल्हार फायटर्स अग्रोळी अशी मॅच असेल दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी म्हणजेच रिशे वॉरियर्स सध्या तरी मॅच खेळते त्यामुळेच जय मल्हार टीमचे कॅप्टन रुतांशू पाटीलला विनंती करतो की लगेचच आपण कॉम्बॉक्समध्ये आपली प्लेईंग लिस्ट घेऊन अग्री कोळी प्रीमियर लीग दोन हजार सोळामध्ये एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि बघता बघता या रोपट्याचं वटवृक्ष झालं आणि खऱ्या अर्थानं या आग्रिकुळी प्रीमियर लीग किंवा आग्रिकुळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये मी सामील कसा झालो त्याचं कारण आहे माझ्या समवेत ॲडव्होकेट साईदास पाटील याने देखील ज्यावेळेस सराव सामने सुरू होते एन बी एस सीच्या मैदानावर त्या सहजरित्या म्हटलं होतं की चला आपण कॉमेंट्रीसाठी समालोचनासाठी त्या प्रॅक्टिस मॅचेसमध्ये जाऊया आणि बघता बघता त्या प्रॅक्टिस मॅचमध्ये गेलो आणि त्यानंतर मात्र समालोचक लोकांना आवडलं महाबळेश्वरची स्पर्धासाठी आमंत्रण मिळालं त्यानंतर ए के पी एल झाली आणि त्यानंतर मात्र सगळ्या प्रीमियर लीगमध्ये ॲडव्होकेट साईदास पाटीलच्या बरोबरीने काम करण्याची संधी मला आग्रिको युवा स्पोर्ट्स असोसिएशनने दिली खऱ्या अर्थानं माझा बेस तिथून सुरू झाला आणि मी नेहमीच समालोचन करत असताना म्हणतो की आग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनने जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आतापर्यंत कायम ठेवण्याचं काम करतोय अनेक स्पर्धेमध्ये जात असताना नेहमीच या आग्रिकोळी असोसिएशनचं मी मनापूर्वक आभार मानतो आणि सातत्याने या तळागळाच्या खेळाडूंना ॲडव्होकेट साईदास पाटीलनी जो चर्चा केली होती की अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिला आहे आणि तोच उद्देश ठेवून पुन्हा एकदा दोन हजार एकवीसमध्ये हा पर्व क्रमांक पाचवा आपल्याला पाहायला मिळते प्लीज बॅट्समन पाठवा वेळ वाय घालवू नका कारण की वेळ अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो आपण जरी थांबलो तरी वेळ आपल्यासाठी थांबत नाही त्यासाठी विनंती असेल आणि आत्तापर्यंत जर पाहिलं पाच पर्व दोन हजार वीसमध्ये ही स्पर्धा झाली नाही त्याचं कारण आहे आज जर पाहिलं तर या मंचावर किंवा या ग्राउंडवर जे बॅनर्स लागलेत ते बॅनर्स नक्कीच सांगून जातील की दोन हजार मध्ये ही स्पर्धा का झाली नाही याच गावाचे भूमिपुत्र लेजेंड क्रिकेटर ज्याने कोळी प्रीमियर लीगवर सातत्याने प्रेम केलं असे कैलासवाशी आकाश पाटील दोन हजार वीसमध्ये आपल्याला सोडून गेले त्याचबरोबर गावच्या क्रिकेटचा इतिहास जर पाहिला तर टॅलेंटेड क्रिकेटर टेक्निकल प्लेअर कुठला असेल नवी मुंबईचा तर ते एक नाव घेतलं जातं ते म्हणजेच कैलासवाशी प्रवीण पाटील घणसोलीच्या क्रिकेटच्या इतिहासात जर पाहिलं तर घणसोली इलेव्हन घणसोली एस बी इलेव्हन अशा अनेक दोन्ही टीमचा प्रतिनिधित्व करणारा नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक लेजेंड अष्टपैलू खेळाडू सामाजिक कार्यकर्ता कैलासवाशी प्रमोद पाटील हे तीन नावं आज टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला फक्त ऐकायला मिळतात दोन हजार वीस जो कोविडचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये हे ही तीन हिरे आपल्यापासून हिरावून गेले त्याचं दुःख प्रत्येक खेळाडूला प्रत्येक प्रेक्षकाला आहे तसेच आग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनला देखील होतं त्यामुळेच दोन हजार वीसमध्ये ॲडव्होकेट साईदास पाटील ही स्पर्धा झाली नाही प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक घरामध्ये कुठे ना कुठे कोविडने मार केला आणि त्या अनुषंगाने टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा झाल्या पण आगरी कोळी प्रीमियर लीग झाली नाही त्याचं कारण आहे कारण की जेव्हा कुठल्या घराचा प्रमुख जातो कुठल्या घराचा एक प्रतिनिधी जातो त्या घराला कळलं असतं की आपल्या घरातला माणूस गेला आहे ते दुःख त्या घरातलीच माणसं जाणू शकतात म्हणून ही आमची घरची माणसं होती ऍडव्होकेट साईदास पाटील कैलासवाशी आकाश पाटील असेल कैलासवाशी प्रवीण पाटील असेल कैलासवाशी प्रमोद पाटील असेल ही आमची घरची माणसं होती म्हणून ही प्रीमियर लीग झाली नाही हे दुःख आणि हे व्यक्त केलंय कारण की दोन हजार वीस मध्ये का स्पर्धा झाली नाही हे देखील तुमच्यासमोर मानणं गरजेचं होतं जाऊ या मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल स्ट्राईक एंडवर विजय पाटील आणि नॉन स्ट्राईक एंडवर कॅप्टन जयेश पाटील पहिला बॉल पहिल्याच बॉलवर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता अपस्टंबर गोलंदाजी स्विंग एनिमिस कल्पेश माहुलकर टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव अनेक व्यावसायिक संघामध्ये हा खेळाडू खेळला पण नवी मुंबई या भूमीवर खेळताना नेहमीच दर्जेदार क्रिकेट खेळला आज पहिल्या मॅच या मॅच मध्ये अपयशी ठरला पण षटक मात्र हाताळतोय पहिलं स्विच हिट करण्याचा प्रयत्न टॉ स्ट्रॉंग अपील आणि डायरेक्ट हिट गरज होती की पण कुठलीही धाव मात्र मिळाली नाही चांगलं बॅकअप अनिकेत वैती देखील आहे स्लिप मध्ये आपल्याला पोलार्ड पाहायला मिळतो म्हणजेच परेश कोळी व्हेरी बिग मॅन नवी मुंबईचा कॅरेन पोलाड ज्याला म्हटलं जातं आणि कल्पेश माउलकरने सुरुवात चांगली करून दिली आहे ज्याची सुरुवात चांगली होती त्याचा शेवट चांगला होता नेहमी म्हटलं जातं आता सुरुवात चांगली झाली धावसंख्या जर पाहिली तर एक अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर लागले तर अठ्ठेचाळीस धावा या मैदानाचा विचार केला तर ह्या कमी धावात पण जर पॉवर प्लेचे चांगले षटक झाले तर साईदास पाटील ही मॅच नक्कीच सुरशीची होईल तेवढी धमक आहे रिषभ वॉरिल टीमला पण तेवढीच ताकद वैभव प्रतिष्ठानकडे आहे कारण की ही वैभव प्रतिष्ठानची जी प्रतिष्ठा आहे ती मागच्या पहिल्या पर्वापासून तीन पर्वापर्यंत कायम होती लगातार तीन वेळा चॅम्पियन्स असा विश्वविक्रम या टीमने केला यावेळेस चांगला फटका आहे आणि फटका जातोय चेंडू मिड विकेट रिझन मध्ये सीमारेषा पार विजय पाटीलच्या बॅटमधून येतोय एक खणखणीत षटकार सहा दावा विजय पाटील मॅन फ्रॉम घणसोली घणसोली इलेव्हन कडून बिलॉंग करतो आणि याचं पाहिलं तर अनेक चांगल्या चांगल्या इंग्लिंग पाहिल्या पण दोन हजार एकोणीस मध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब ऍडव्होकेट साईदास पाटील याच खेळाडूंनी पटकवला होता इतका टॅलेंट आहे विस ए, हा खेळाडू या विस्लॉक स्वीप हे प्रमुख अस्त्र आहे हा प्रमुख फटका आहे विजय पाटीलच्या भात्यातला अजगिन एक चांगला फटका चिडू सी पार चौकार षटकारानंतर येतोय चार धावा <laughs> ना एकदा मॅचकडे के सामना स्पीडअप करा प्रत्येक बॉलवर तुम्ही टीम मिटिंग केले तर नक्कीच पंचवीस मिनिटामध्ये तुमची इनिंग पूर्ण होणार नाही यासाठी विनंती असेल की आपण कृपया सामना स्पीडअप करा पहिले दोन चेंडू गोलंदाजाचे आणि दुसरे दोन चेंडू फलंदाजीचे ह्यालाच चे। म्हटलं जातं क्रिकेट एक तेरी तो एक मेरी आणि विजय पाटील आपला क्लास आपला दर्जा दाखवतोय इनफॉर्म बॅट्समन आहे रब जर पाहिलं तर पावसाळ्यामध्ये लॉकडाऊनमध्ये अनेक वेळा अनेक दिवस सराव केले रबर बॉल क्रिकेटचा आणि बघता बघता टेनिस बॉल क्रिकेटची सुरुवात देखील दमदार विजय पाटीलची पाहायला मिळते यावेळेस इथे ऑन द अप चांगला फटका एक्स्ट्रा कवर रिजन मध्ये भाग का भाग चेंडू सीमारेक्षे लगत जातोय तोपर्यंत क्षेत्रक्षण चांगलं होत आहे मयूर मयूर भंडारी शहाबाज गावचा हा सितारा आणि शहाबाज गावच्या खेळाडून देखील इम्प्रेस केलंय काल देखील खेळाडू अक्षय कोळी हा खेळाडूने देखील मॅन ऑफ द मॅच घेतली होती हे शहाबाजचे एक छोटं गाव आहे नवी मुंबईतील एक छोट्या गावातील हे खेळाडू जेव्हा येतात आणि परफॉर्म दाखवतात या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून अनेक मोठमोठ्या मुट संघांमध्ये संधी मिळेल येणाऱ्या ए मध्ये पुन्हा एकदा चांगली बोली लागेल अशा मयूर भंडारी सारख्या खेळाडूवर जयश पाटील मिस टायमिंग स्ट्रोक आहे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे आपण पाहू शकाल चांगलं क्षेत्रक्षण केलं जात आहे डीपमध्ये षटक क्रमांक संपलं गेलं पहिलं पहिल्या षटकाची समाप्ती होती तेरा धावा फ्लाइंग स्टार्ट म्हणलं लागेल सुरुवात खडतड जारी होती वैभव प्रतिष्ठान टीमची पण काय सुरुवात त्यानंतर मात्र फटकी पाहिजे तेरा चौदा धावा धावफलकावर लागले तर चौदा धावा बिनगडी अशी सुरुवात आहे अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट आहे ऍडव्होकेट साईदास पाटील एक्सपर्ट कॉमेंटर यांच्याकडे आपण कमेंट्स घेण्यासाठी ह्या सुरुवातीबद्दल ऍडव्होकेट साईदास पाटील काय सांगाल एक चोख प्रत्युत्तर म्हणेल कारण हे व्यावसायिकपणा काय असतो या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून दिसून आला होता कुठलाही गडी न गमवता स्ट्राइक रोटेट करून आपण फलंदाजी करताना पाहिलं विजय पाच चेंडू मागे तेरा धावसंख्या जमावल्यात आणि त्यानंतर मात्र जयश एक धावसंख्येवर खेळतोय कुठलाही गडी न गमावता या चौदा धावसंख्या जमावल्यात मी एका चांगला पाया रचला गेलाय असं निश्चित म्हणेल येस पाया जर तुम्ही चांगला रचला तर नक्कीच कळसापर्यंत आणि कळस चांगला होईल यावेळी चांगला पाया रचलाय वैभव प्रतिष्ठान आणि टीमने कारण की पहिली मॅच पराजय झाल्यानंतर प्रेशरमध्ये ही मॅच खेळतोय आणि तो प्रेशर हँडल करण्याची ताकद विजय पाटील आणि कॅप्टन जयेश पाटील मिस्टर थ्री सिक्स्टी तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी येतो एक तर्रार, गोलंदाज या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कॅरेन पोलार्ड म्हणजेच स्पर्रेश कोळी ते सर्रार स्ट्रॉंग अपील आणि कॉट बिहाइंड फाईल आप गडी बाद होतोय इट्स बिग ब्लो मोठा हादरा मोठा फलंदाज आणि कॅप्टन टू विलियन फलंदाज जयेश पाटील तंबूच्या आश्रयाला परतलाय एक अतिशय क्रिकेटची माहिती असणारं व्यक्तिमत्व ज्या ज्या वेळेत इंस्टाग्रामचे इंटरव्ह्यू चालू होते योगेश त्यावेळेस अनेक वेळा मला फोन करून सांगायचे की या खेळाडूचा इंटरव्ह्यू घे या खेळाडूंनी हे केले अनेक माहिती याच्याकडे आहेत नवी मुंबईच नाही तर रायगड डोंबिवली भिवंडी अशा अनेक भागातील क्रिकेटरांची माहिती हितंभूत माहिती जर कोणाकडे असेल तर दिलीप पाटील या व्यक्तीकडे आहे आणि आपण पाहू शकाल थोड्याच वेळात स्कोरच्या भूमिकेत देखील आमच्यासोबत जुडले जातील कालचा दिवस तो बिझी शेड्यूल होतला त्यामुळेच ते मात्र उपस्थित राहू शकले नाही पण आज मात्र आमच्यासोबत जुडले जातील मारुतीने देखील खूप चांगली स्कोरिंग केली आज जर पाहिलेत तर कालपासून अतिशय चांगली स्कोरिंग आणि खूप चांगलं अक्षर मारुतीचं देखील आहे थँक्यू व्हेरी मच मारुती पहिली सपयता मिळते आणि नवीन आलेला फलंदाज रितेश मात्रे मॅन फ्रॉम तुर्बे या वेस चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर चपेडता त्यानंतर मात्र डॉटबॉल कमबॅक केलंय आयुष्यात कमबॅक करणं गरजेचं असतं हे मॅच जरी स्कोअर हवा तितका झाला नाही तरी देखील चांगलं कमबॅक करावं लागेल हे षटक अतिशय महत्वाचं आहे तेरा धावा दहा चौदा धावा धाव फरकावं लागलेत एक गडी बाद अठ्ठेचाळीस धामांचे टार्गेट तब्बल चौतीस धावांची अजूनही आवश्यकता आहे आणि गोलंदाची ट्रॅकवर गोलंदाज सज्ज झालाय रितेश सफल होऊन येतोय स्ट्रॉंग अपील केली आहे पण लाईन मिस केली आहे रितेश मात्रे नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा एक सर्वोत्तम फलंदाज ज्याला म्हटलं जातं आणि आपण पाहू शकाल रिषभ वॉरियर्स टीमचे ओनर्स आणि हसतमुख असणारे व्यक्तिमत्व जगन्नाथ जी कोळी यांचं आगमन झालंय वेलकम सर आपलं सर्ष स्वागत आहे आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन अतिशय प्रेमळ आणि आपल्या संघावर प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि सातत्याने ही टीम अनेक वर्ष या प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळते त्याचं श्रेय जगन्नाथ कोळी वगैरे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता लगातार स्ट्रॉंग अपील केली आहे पण काय घडलं मैदानाच्या आतमध्ये दोन्ही पंच म्हणजेच हेमंत कोळी आणि स्क्वेअर लीग पंच शशी साठम अनेक वर्षाचा अनुभव आहे त्यामुळेच कुठलाही प्रेशर आणि कुठल्याही दबावा बळी पडणार नाही अनेक मोठमोठ्या स्पर्धा ज्याने कव्हर केल्यात त्यामुळेच की काय या अपीलला फेटाळून लावली आहे स्ट्रॉंग अपील यशच्या मागे चंद्रकांत पाटील टाक्या आणि खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते इम्प्रेस केले परेश कोळी मोठी आशा असेल आपल्याच गावाची टीम आहे जगन्नाथ कोळीने याने विश्वास दाखवला आणि ज्यावेळेस बोली लावली होती साईदास पाटील ऑप्शन चालू होतं परेश कोळीवर खूप लक्ष केंद्रित केलं होतं जगन्नाथ कोळीने आणि खऱ्या अर्थानं तो खेळाडू घेण्यास का ते यशस्वी झाले कारण की त्या खेळाडूसाठी राखीव हो, पॉईंट्स त्यांनी ठेवले होते आणि तो खेळाडू का पाहिजे होता यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न फटका जातोय चेंडूस कव्हर रीजन मध्ये दनधन करत सीमारेषा पार चौकार चार टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते एकोणीसशे आकड्यावर लाजबाब स्ट्रोक रितेश मात्रेच्या बॅटमधून येतोय खणखणी चौकार आणि चौकार येतो रितेश म्हात्रे ला पहिली मॅच मध्ये काय धुवादार बॅटिंग केली होती पण टीम विजय होऊ शकली नाही यावेळी इन मिस प्रत्येक बॉलवर स्ट्रॉंग अपील मॅच अतिशय महत्वाची मॅचिंग ते रिशे वॉरियर्स तर क्वालिफायसाठी दावेदार असेल पण हे मॅच जर पराजय होतोय वैभव प्रतिष्ठान तर थर... या स्पर्धेतून आपलं तिकीट नक्कीच कापलं जाईल अजूनही एक चेंडू एक विकेट जर घेतले तर पाच हजार हे बघा दिलदार व्यक्तिमत्व कोण असतं तर जगन्नाथ कोळी एक विकेट घेतली तर पाच हजार परेश कोळीसाठी पाच हजार एक विकेट अतिशय महत्वाची विकेट आहे रितेशी ही विकेट किती महत्वाची आहे आणि त्या विकेटसाठी पाच हजाराचा पारितोषिक असेल परेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे यावेळेस मोठा फटका आहे चेंडू जातोय वाईडिश लॉग ऑन रिजन मध्ये क्षेत्रक्षण डीपमध्ये येतोय चांगले क्षेत्रक्षण पैकी देखील तितकी चांगली पाहायला मिळेल तोपर्यंत मिळेल दोन धावा आणि दोन धावाने टीमची डाव जाऊन पोहोचते तब्बल एकवीस या आकड्यावर दोन षटकांचा केस संपला गेला के एकवीस धावा म्हणजे या षटकात परेश कोळीने फक्त सात धावा खर्च केल्यात आता मात्र अठरा बॉल आणि सत्तावीस धावांची आवश्यकता आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय तर टीम मिटिंग कुठलीही घेऊ नका लगेचच सामना सुरू करा ही विनंती करतोय आणि संधी देतोय डी जे कारण की असं म्हटलं जातं माहोल बदलतं संगीत मन प्रफुल्लित करतं संगीत मन तल्लीन करतं संगीत ऐकूया एक मधुर गीत डीजे कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन नवी मुंबई प्रस्तुत कोळी प्रीमियर लीग दोन हजार एकवीस पर्व क्रमांक पाच व पाच का पंच पाहायला मिळते या स्पर्धेसाठी जर पंचांची भूमिका पाहिली तर एम सी पॅनलचे ऑफिशियल पंच शशी साठम ठाणे रुपेश सावंत मुंबई हेमंत कोळी माहुलगाव यांचं देखील तितकंच महत्वाचं भूमिका आहे समालोचक जर पाहिली तर पहिल्या दिवशी संतोष मात्रे सँडी सर असतील त्याचबरोबर उमेश मात्रे पहिल्या दिवसात कालच्या दिवसात जर पाहिले तर मनोज पाटील हिंदीतला बेहतरीन आवाज त्याचबरोबर हर्षल हर्षद मणवी आणि आज देखील दशरथ पाटील व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट शब्दांचा सम्राट ज्याला म्हटलं जातं नेक्स्ट मॅचमध्ये आपल्यासोबत जोडली जातील आणि सँडी सर देखील आहेत राहुल शिरसाट देखील एक पाहुणे समालोचक देखील उपस्थित आहेत ॲडव्होकेट साईदास पाटील आमच्यासोबत जॉईन झालेत आणि मी विघ्नेश मोडी आपल्यासमोर रुजू होतो आहे साठी असेल तीन हजाराचं कॅश प्राईज जगन्नाथ कोळी टीम ओनर मात्र या वेळेस मात्र कुठलीही कंजुशी न दाखवता आपल्या टीमला दा, आणि आपल्या खेळाडूंना येथे पाठिंबा देत असताना सामना स्पीडअप करा प्लीज वे खूप वाया जातोय विकी मुंबईकर विकी मुंबईकर टाइम मॅनेजमेंट देखील महत्वाचं आहे पंचवीस मिनिटात तुम्हाला पाच षटक पूर्ण करायचे त्यासाठी प्रत्येक षटक हे पाच मिन्टामध्ये तुमचं संपणं गरजेचं आहे विशाल मडवीचं आगमन झाले कोर कमिटी सदस्य देखील केलं आहेत उशिरा का होईना पण विशाल मडवी आज उपस्थित राहिलेत त्याबद्दल एक ए व्हायसीच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार जवया मैदानाच्या आतमध्ये अठरा बॉल सत्तावीस जावांची आवश्यकता हॅट्रिकची स जर घेतली तर तीन हजाराचा कॅश ब्रिज जगन्नाथ कोळी यांच्या माध्यमातून वात लगवलं गेलंय तर पहिला बॉल पहिलाच बॉल फुलर लेनचा चेंडू अशी गोलंदाजी जर तुम्ही विजय पाटील ला कराल तर त्याचा भूदंड भरावा लागेल आणि अंपायर शेषी साठ आमचा इशारा येतोय षटकार आणि नो बॉल म्हणजेच तब्बल सात धावा अशात धावा मिळतात टीमला टीमची धावसंख्या जाऊन पोचते तब्बल अठ्ठावीस वर वीस धावांची अजूनही आवश्यकता आहे हे मॅच जिंकण्यासाठी बॉल असतील अठरा इथे देशा हीन गोलंदाजी हिटचा चेंडू होता पण फ्री हिट अजूनही जिवंत आहे तब्बल कुठलाही चेंडू न टाकता आत्तापर्यंत ॲक्कॉन प्लेअर कॅप्टनने मात्र आठ धावा खर्च केल्यात जिथे कम बॅक करणं गरजेचं होतं जिथे विकी मुंबईकरचं षटक जर चांगलं झालं असतं नक्कीच कमबॅक केलं असतं या मॅच मध्ये पण इथे मागणं ठरतोय या वेळेस एज लागली होती की अशी अपील देखील केली होती पण फ्लॅश स्लिप मध्ये देखील फ्रीहिटचा बॉल होता त्यामुळेच हा मात्र बाद होऊ शकला नाही फ्री हिटची ही जादू आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा बदल केला हिट नंतर फलंदाज बाद होऊ शकत नाही त्यामुळेच की काय विजय पाटीलचा झेल पकडत असताना देखील तो तंबूच खराब चेंडू खराब क्रिकेट आणि या वेळेस मात्र देऊन जातील या चार धावा वाईट प्लस फोर म्हणजे चार पाच धावा मिळतील खराब गोलंदाजी विकी मुंबईकरची पाहायला मिळते की ज्या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं होतं ती गोलंदाजी विकीकडून होत नाही त्यामुळेच वारंवार नकारात्मक चेंडू पाहायला मिळतो टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल चौतीसशे आकड्यावर चौदा धावांची अवघी आवश्यकता खराब षटक म्हणावं लागेल या ते आत्तापर्यंत एक बॉल पूर्ण झाला चांगला चेंडू इथे मात्र आपण थर्डमॅन रिझर मध्ये परेश कोळीला पाहतोय सिंगल मिळते सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल पस्तीसशे आकड्यावर तेरा धावांची आवश्यकता आहे ही मॅच जर पाहिलं तर जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावर वैभव प्रतिष्ठान बोनकुडी टीम पोचली आहे आणि त्याचं श्रेय जातं ते म्हणजे विजय पाटीलने काय धुव्वादार बॅटिंग केली आणि त्याला साथ लावली ती म्हणजेच रितेश म्हात्रे ही पार्टनरशिप अतिशय लाभदायक ठरली वैभव प्रतिष्ठान बोनकुडी टीम एकीकडे जगन्नाथ कोळी तर दुसरीकडे आपल्याला वैभव पाटील हे दोन व्यक्ती या टीमचे संघ मालक म्हणून पाहायला मिळतील या संपूर्ण स्पर्धेसाठी त्यांचं देखील तितकच मनपूर्वक आभार इथे चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये एक लाजवाब श्रोक नैत्रदीपक फटका फलंदाज रितेश मात्रेच्या बॅटमधून येतोय खणखणी चौकार <laughs> गोल्नदाजीसला रीड देखील केले गेला तसे के ऑपस्टॉंबर गोल्नदाजी करतोय शफल आपण पाहू शककाल रूम दिला होता आणि कव्हर एक्स्ट्रा कव्हर रीजन मध्ये फेकून दिला चौकार पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे या वेस मात्र डीप कवर पॉइंट रीजन मध्ये दन दन करत बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन चांगले फटके रितेश मात्रेच्या बॅटमधून येतोय क्षणकणी दंदणी दन चौकार आई माझी गो, रामा गो, गो, होती। आता मात्र अवघ्या पाच धावांची आवश्यकता होती या षटकात जर पाहिलं तर तीन चेंडू मध्ये बावीस धावा खर्च केलेत विकी मुंबईकरणे पुन्हा एकदा चांगला फटका आहे यावेळेस मिड विकेट रिझन मध्ये सी सीमारेषा पार लगातारचा तिसरा चौकार रितेश बॅट बॅटमधून येतोय विक्की मुंबईकर हॅट्रिक घेऊ शकला नाही पण त्याच्याच गोलंदाजीवर हॅट्रिक मात्र चौकारांची केली ती म्हणजेच रितेश बॅट बॅटमधून लगातार तीन चौकार चेडू सीमारेषा पार चार धावा फक्त एक धावांची आवश्यकता औपचारिकता आहे अखेरचा चेंडू शिल्लक आहे इथे मात्र सिंगल कम्प्लीट केली गेली आहे आणि हा मॅच जिंकते उघ्या तीन षटकात ही मॅच फिनिश केली आहे वेल प्लेड वैभ प्रतिष्ठान साठी मी विनंती करतोय रिषभ वॉरियर्स दिवाळी वर्सेस जे मलर फायटर्स टीमचे कॅप्टन विकी मुंबईकर प्लीज साठी या आणि टॉक्स बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जॉईंट होईल तोपर्यंत मॅन ऑफ द मॅच टू